Hello. एक प्रार्थना आठवणी येते मला. सर्वे भवन्तु सुखिनां, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भवेत्. ओम शांति शांति शांति. या प्रार्थनेचा अर्थ आहे की सर्वांचा भला हो, सर्व लोक सुखी व्हायला पाहिजे, सर्व लोकांची प्रगती व्हायला पाहिजे. एकाची प्रगती आणि दुसऱ्याची प्रगती जर नसेल तर ती प्रगती टिकत नाहीये, ती लांब चालत नाहीये. मी मराठी नाही आहे पण मी महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्र माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे, तर मी पूर्ण प्रयत्न करतो मराठीमध्ये बोलायला. काय पण चूक झाली तर क्षमा करा मला, पण खूप लांब दिसतो मी, जवळ येऊ का थोडा. जी आता कसा आपुलकीसारखा वाटतंय थोडा, नाही का? मला आहे ना तुम्हाला काही पण भाषण द्यायचं नाही, माझ्याकडे फक्त प्रश्न आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही मला मदत करा. जर त्या प्रश्नांची उत्तर आपण शोधून काढली तर आपली प्रगती, आपलं सुख आणि आपला भला कोणीही थांबू शकत नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो. आता सध्या भारतात शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची जी स्थिती आहे, जे परिस्थिती आहे, ते एक आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षणचा विषय आहे असं मला वाटतं. का वाटतं मला असं? कारण की कापसाला पांढरा सोना असं म्हणतात. म्हणतात की नाही? कोणी मला सांगू शकेल की का म्हणतात? कोणी कापूस पांढरा सोना का आहे? नगदी स्वरूपात उपयोग असल्यामुळे त्याला पांढरा सोना म्हणलं गेलं. खूप छान. आणखीन कोणी? तुम्ही सर्व कापसाचे शेतकरी आहात, वर्षानुवर्ष पेढीने पेढी तुम्ही कापूस उगवतायत, उत्पादन करतायत, पांढरं सोनं का? एक उत्तर अजून. नगदी पीक आहे, बरोबर. आणखीन जी? व्हेरी गुड. मार्केटमध्ये कुठेही गेलो तर दुसरं काही विको न विको कापूस विकला जातो. कॉटन फ्लॉवर इज द बेस्ट फ्लॉवर ऑफ द वर्ल्ड. कॉटन फ्लॉवर इज द बेस्ट फ्लॉवर ऑफ द वर्ल्ड. सगळ्या फुलामध्ये श्रेष्ठ फूल असेल ज्याच्यावर कापसा आपल्यावर इज्जत घातलं जाते त्याला कापूस म्हणतो. स्वतःसाठी आणि याच्यासाठी कॉटन फ्लॉवर इज द बेस्ट फ्लॉवर इन द वर्ल्ड. काय आहे फुलामध्ये, काय आहे कापसामध्ये, जर हे तुम्ही ओळखून काढलं तर तुमची प्रगती कोणीही थांबू शकत नाही. मी येणार या विषयावर. स्वतःचा उत्पादनाला ओळखा तुम्ही, बरोबर. आता आता आपण जर इतिहास बघितला तर 7000 वर्षाचा लेखी इतिहास आहे भारतामध्ये कापसासाठी आणि सुती कापडासाठी. 7000 वर्ष त्याच्या लेखी इतिहास आहे. भारत लीडर होता कापूसमध्ये आणि सुती कापडमध्ये. भारताचं मलमल, ढाकाचं मलमल तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर ते एम्ब्रॉयडरी आहे, जे भरतकाम आहे भारताचं, ते खूप विदेशमध्ये वर्षानुवर्ष शेकडो वर्ष झाले भारतमधून निर्यात होता होत होता. त्याची एक ब्रँड होती भारताला. आता पण भारत कापूस निर्यात करतो पण ते ब्रँड नाही आहे, ते ब्रँड खतम झाले आहे. म्हणूनच आपल्याला भाव भेटत नाही आहे. तर पांढरं सोनं मतलब भारताला सोन्याची शिड्या म्हणत होता की नाही, आणि कापसाला पांढरं सोनं, हे त्याचं कारण आहे. आता जर हा हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटला तर दुसरा प्रश्न एक सहज येतो की असा सोनेरी इतिहास असूनही भारतीय कापूस उत्पादक आनंदी आहे का? आहे की नाही? नाही. का नाही? तुमचं मत आहे? खर्च वाढले आहे आणि आवक वाढत नाहीये. भाव मिळत नाहीये. सर्वात मोठा प्रश्न, भाव देणार कोण आणि कसं देणार? आणि हवामान परिस्थिती.
परिस्थिती नैसर्गिक अनिश्चितता जी आहे ते पण एक कारण आहे. पावसाळा बरोबर आहे. जास्तीत जास्त आता आपण ऐकलं की इरिगेशन काय आहे त्याचा उपयोग केला तर काय होऊ शकतो. तर पावसाचा जर कमी झाला तरी पण कापूस होऊ शकतो. कापसाला जास्त पाणी नको आहे पण जर इरिगेशनचा उपयोग तुम्ही केला तर तुम्हाला खूप खूप फायदा होऊ शकतो असं आपण ऐकलं झालेल्यापासून. तर वडिलांना भेटून शोषित करायला आपण आज आलो आहोत. एक सामान्य शेतकऱ्याची ही स्थिती आहे. आज ही स्थिती आली कशी? 7,000 वर्ष आपण राज केला आणि आता असं काय झालं 100 वर्षात 50 वर्षात की आपण ही पाळी आली की आपण राजा भेटून आला प्रजा पण नाही राहिलो. तर काय कारण जसं तुम्ही सांगितले की ओला किंवा कोरडा दुष्काळ म्हणजे नैसर्गिक आपत्ती अनिश्चित सरकारी धोरण ते पण अजून निश्चित नाही आहे. बनावटी बियाणे ते तर खूप आहे बाजारमध्ये. महाग कीटकनाशक ते पण एक तकलीफ आहे. अस्थिर बाजार तुम्ही म्हणाले की भाव मिळत नाही आहे. कापसाच्या बेचणीचे अति उच्च दर आपल्याला 25% तुमचा खर्च कापणीचा आहे याचा पण विचार करायला पाहिजे. आता हे दोन प्रश्न जर आपण बघितलं तर तिसरा प्रश्न आपल्याला येतो की साधी प्रश्न माझा असा येतो की अशा परिस्थितीत ही शेतकरी आपल्या कापसासाठी अधिक किंमत कशी मिळू शकतात? शक्य आहे का कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळू शकतो की नाही? हाच उत्तर आहे ना जे आपल्याला इकडे घेऊन आलेला आहे. आपण सगळे इकडे आलेलो आहात की मी उत्तर याचा भेटावा की कापूसची शेती तर आपण सोडणार नाहीये पण त्याच्यामध्ये जे आता खर्च वाढून आवक कमी झालेली आहे त्याच्यावर कसा विजय मिळवा आणि कशा ते पूर्वीचा समय यावा ते शेतकऱ्याचा घरी लगीन करायला कोणीही उत्सुक असायला पाहिजे. नाही अशी कापसाचे शेतकरी आहे खूप आवक आहे याला अशी एक वेळ होती आणि आता कापसाचा शेतकरी आहे कोण मुलगी देणार आहे अशी पाळी आली आहे. तर याच्यासाठी या ज्वलन प्रश्नांसाठी उत्तरे मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना दोन महत्वाच्या गोष्टी समजल्या पाहिजे असं मला वाटतंय. पहिला आपल्याकडे काय आहे आणि आपल्या उत्पादनाचे वास्तविक मूल्य काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याकडे काय आहे आपलं उत्पादन हे काय आहे आणि त्याचे वास्तविक बाजार मूल्य काय आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट जी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे ती म्हणजे आपल्या ग्राहकांना काय हवे आहे. तुमचे ग्राहक म्हणजे कोण? व्यापारी. किंवा जी नाही फॅक्टरी मध्ये तिथे तुम्ही आला है ना किंवा पैसे दिले नसते तरी पण ते तुमच्याकडे येतात आणि पैसे घेऊन कापूस घेऊन जातात. तर आपल्याकडे जे पांढरे सोन्यासारखा कापूस आहे त्याशिवाय वस्त्र उद्योग सुती कापड बनवू शकत नाहीये. विज्ञान तंत्रज्ञान सगळ्याने कितीही प्रगती केली तरी प्रयोगशाळेत कापसाचं उत्पादन शक्य नाही. अन्नाचं उत्पादन शक्य नाही ते फक्त शेतामध्ये होऊ शकतो. ही किंमत आहे तुमच्या मालाची. विज्ञानी किती पण प्रगती केली तर कापूस शेत मधूनच येणार आहे. अन्न शेत मधूनच येणार आहे. तुमच्याशिवाय या कापड उद्योगाला मानवाला जगाला पर्याय नाही. ठीक आहे हे समजून घ्या. म्हणूनच जगाला आणि विशेषतः सुती कापड उद्योगाला तुमच्या कापसाची तातडीने गरज आहे. एका शेतकऱ्याला आपल्या कापसाचं खरं मूल्य कसं ठरवता येणार? एक सामान्य शेतकरी आता मी सांगितलं तुम्हाला की तुमचा मालाचा मूल्य तुम्हाला कळला पाहिजे. कसं कळणार तुम्हाला? एक सामान्य शेतकरी काय करू शकतो त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना थोडा प्रशिक्षण आणि मार्गदर्शन हे घ्यावं लागेल. कॉटन गुरु क्लबचे अनेक सदस्य शेतकरी कापसाचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षण घेत आहेत. तुम्ही पण तुमचे गाईड शोधा आणि आता प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण अवेलेबल आहे. प्रशिक्षण शक्य आहे. हे घेतलं तर तुमचा मालाचं मूल्य तुम्ही स्वतः काढू शकणार. एक दाखला तुम्हाला देतो. मला ही पेन विकायची आहे. हे काय आहे? पेन आहे. मला ही पेन विकायची आहे. मी तुमच्याकडे येतो साहेब ही माझी पेन विकत घ्या. तुम्ही म्हणाल किंमत सांगा नाही का? तुम्हाला विकायची मी सांगितलं तर मला तर किंमत ठाऊक नाही. या पेन मध्ये काय ते पण मला ठाऊक नाही. फक्त मला पेन विकायची आहे. तुम्हीच किंमत सांगा. आता तो काय सांगणार?
त्याचा स्वतःचा उपयोगाचा विचार करणार, तुम्हाला काही काय भावात पडली असेल त्याचा मूल लावणार, त्याच्यामध्ये 50% कमी करणार आणि नंतर तुम्हाला भाव सांगणार किंवा नंतर तुम्ही मला भाव सांगणार या पैशाची किंमत द्याल. मी म्हणे साहेब 10 रुपये खूप कमी आहे, 12 रुपये तरी करून द्या. आता तुम्ही 10 सांगितले तर मी 25 सांगू शकत नाही साहेब. 12 रुपये तरी करून द्या त्यांची किंमत. ठीक आहे, 12 मध्ये नाही होणार, 11 मध्ये करा. ठीक, त्याच्यानंतर तुम्ही घरी आला आणि पेपर मध्ये म्हणतात की गुजरात मध्ये ही पेन 16 रुपये मध्ये दिली. आता काय करणार, त्यांचं विकून टाकू. आता काय नाही, फक्त डोकं आहे द्यायला. तर बाजारामध्ये तुमच्या मालाची काय किंमत चालू आहे, आजूबाजूच्या राज्यामध्ये काय किंमत चालू आहे, तेलंगणामध्ये काय किंमत चालू आहे, महाराष्ट्रात इकडे जर तुम्ही बोधवड मध्ये आहात तर नागपूरमध्ये काय किंमत चालू आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे. ते सगळे इंटरनेटवर, पेपर मध्ये, SMS मध्ये सगळे अवेलेबल आहे. तुमच्या मुलांना या कामामध्ये लावा की आम्हाला कमीत कमी 3 बाजाराचे भाव द्या, हे भावची जाणीव द्या आणि त्यानंतर माल विकायला जा. या मालाचे मूल्य काय आहे तुम्हाला 50% तरी करू शकते. आता सर काही गणित नाही, तुम्हाला पाहिजे 6000 रुपये, बाजारामध्ये आहे 4000 45000. आता तुम्ही वाट बघणार 6 महिन्यानंतर 4600 मध्ये विकून टाकणार. तुम्ही माल विकला की 8 दिवसात 5200 नाही का? तुम्ही आजूबाजू बघतच नाही आहे, शोधा आजूबाजू काय भाव आहे. आता या फॅक्टरी मध्ये तुम्ही आला आहात बरोबर, या फॅक्टरी वाले कापूसचे बायर आहेत, खरीदार आहेत, यांना काय पाहिजे? अरविंदजी जिन्हांना काय पाहिजे? धागा धागा लांब चिन्हार आहे, अरविंदजी यजमान आहे बरोबर. यांनी माईकवर उभं राहून सांगितलं की चांगला लांब दाढीचा माल भेटला, कोरडा माल भेटला तर मी द्यायला तयार आहे, माल घेत आहे. चांगलं नाव आहे यांचा, खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशन मध्ये खूप सारे असे डीलर आहेत जे चांगला माल घ्यायला तयार आहे. त्यांचं रोजचं कामच ते आहे, कापूस घेणार नाही तर फॅक्टरी चालणार नाही. तुमच्यासारखे 500 शेतकरी गोळा झाले तर 1 फॅक्टरीला पण देऊ शकणार नाही, तितकी माल त्यांची घेण्याची तयारी आहे. माझ्या बायरला काय पाहिजे, खरीदारला काय पाहिजे? पाणी पाहिजे का? पाणी पाहिजे सर? नाही पाहिजे. पालामध्ये कचरा पाहिजे? केश पाहिजे? नाही पाहिजे. पण आपला मालमध्ये असतो, आपण नाही मानत तर कमिशन रिजन मारून येतो, नाव तुमचं खराब होतो. तर याचं लक्ष घ्या, जिनरकडे तुम्ही पर्सनली जा, 12 महिन्यामध्ये 2 वेळा त्यांना तुम्ही पर्सनली भेटा जाऊन आणि त्यांना विचारा साहेब तुम्हाला काय पाहिजे. जर तुम्हाला चांगला माल दिला तर तुम्ही काय भाव देणार? फोन तर आहे तुमच्याकडे, मोबाईल आहे. तुम्ही जर एक लीडर बनवला, एक गट बनवला आणि यांना फोन केला, तुम्ही दर आठवड्यात एकदा यांना फोन करा, यांना काही प्रॉब्लेम नाही. तर जिनरची गरज ओळखा, त्याला काय पाहिजे ते समजा, चांगले बियाणे वापरा. एक गाव एक बियाण्याचं जर प्रयोग तुम्ही सुरू केला नाही तर लिमिटेड सर्टिफाईड बियाणे घ्या, लिमिटेड बियाणे वापरा आणि जिनरला ते आश्वासन द्या, यांना लांब जाण्याचा कापूस पाहिजे तर ते पण आम्ही आणून देतो. आम्ही लिमिटेड बियाणे वापरले आहे, चांगला कापूस काढला आहे, कापसामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, कचरा कमी आहे, दुसरा काही पण सोडलेला नाही आहे. फक्त तुम्हाला कापूसचं फायबर देतो, कापसाचं फायबर सर्वात बेस्ट फायबर नाही का? तर ते आम्ही तुम्हाला देतो. तर जिनर भाव तुम्हाला देणारच, कारणच नाही आहे, कारण त्यांना चालवायचं आहे. दुसरं तुम्ही रिनिंग फॅक्टरीमध्ये आला तर लक्ष द्या काय चाललंय पाठीमागे, कापूस जास्त आहे की सर्दी जास्त आहे कोणी बघितलं का? काय जास्त आहे? सर्दी जास्त आहे. सर्दी जास्त आहे म्हणजे यांना फायदा आहे की यांचा भोग आहे? हा फायदा आहे. का फायदा आहे? तुमच्याकडे कापूस जास्त राहिला तर फायदा की तुमच्यावर बोझ आहे नाही का? इतकी गर्मी आहे, वजन कमी होत चाललेलं आहे, भाव वाढत नाही आहे, तर त्या कापूस ठेवून फायदा आहे की बोझा आहे? यांना हा बोझा आहे.
जिन्हाला आता फायदा लगेच भेटत नाहीये म्हणून त्यांनी कापूसची खरेदी कमी केली आहे, कारण ते सरकी विकत नाहीये, सीड केक विकत नाहीये, देव विकत नाहीये, त्याचे भाव खूप कमी झालेले आहेत, त्याची जाणीव ठेवा. ते कापूसचे भाव केव्हा वाढणार केव्हा नाही वाढणार हे तुम्ही स्वतः प्लॅन करू शकणार. या वर्षी कापसाची पेंडिंग कमी होणार आहे अशी शक्यता आहे भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये. तर याची जाणीव घ्या का कमी होत चाललेली आहे. आता पिंक बॉल बॉम साठी बोलणार आहे डॉक्टर सी डी मेरी, ते ऐका. जर फक्त एक रोग आला आणि त्याला गावून आपण जर पेंडिंग कमी केली तर ते बरोबर आहे की नाही हे त्याच्यावर आपण काहीतरी विजय घडू शकतो, त्याचा उपाय काढू शकतो ते तुम्ही बघा. एकदम फास्ट रिएक्शन नका करू, जे पण निर्णय करा तुम्ही विचारून घ्या. जगामध्ये कापसाची खप वाढत चाललेली आहे, भारतामध्ये कापसाची खप वाढत चाललेली आहे. विदर्भमध्ये स्टील मिल येत आहे, अमरावतीमध्ये येत आहे, गुजरातमध्ये इतकी नवीन सूतगिरणी आलेली आहे की 50 ते 60 लाख गाठीचा कापूसची खप झालेली आहे तिकडे. तर गुजरात कापूस आता बाहेर येत नाहीये ही सगळी जाणीव ठेवा. कापसाचा बाजार कुठे चाललेला आहे, विदेशात काय भाव चाललेले आहे, इतकं काही रॉकेट सायन्स नाहीये, इतकं काही मोठं कामे नाहीये. तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्ही जाणीव घ्या, स्वतःच्या कापसाला ओळखा, कापसाची किंमत का ओळखा, किंमत कशी काढायची ते बघा, काय पण जा. अजून तुम्हाला जाणीव असेल तर आमचा स्टॉल आहे, तुम्ही तिकडे जा आणि माहिती घ्या. इकडे जिनर बसले त्यांना विचारा, विशेषज्ञ आले आहे, सायंटिस्ट आले आहे, त्याच्यानंतर पर्सनली त्यांना भेटा, त्यांना विचारा. तुमचे काय पण प्रश्न असतील मनात ठेवू नका, बाहेर या. नवीन सीझनसाठी तुम्हाला सर्वांना कॉटन गुरु मनीषजी राणू साहेबांनी खरोखर या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांमधला आत्मविश्वास जो आहे तो जागृत केला. कापूस विकत घेणाऱ्याला नेमकं काय हवं आहे हे लक्षात घेऊन आपलं उत्पादन आपण निर्माण केलं पाहिजे अत्यंत मोलाचा सल्ला कॉटन गुरु मनीषजी राणू साहेबांनी या ठिकाणी दिला. त्यानंतर आपला ते थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो.